आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहमदनगरमधील सभेवरून निलेश लंके आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी एकमेकांवर निशाणा साधलाय. एका मास्तराच्या मुलासाठी मोदींची सभा होती असं वक्तव्य निलेश लंकेंनी केलं, तर तुमच्याकडील गुंडाराज विरोधात जनता मतदान करणार असं सुद्धा वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. तर सुजय विखेंच्या प्रचारासाठी 7 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती आणि याच पंतप्रधान मोदींच्या अहमदनगरमधील सभेवरून निलेश लंके आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. बातमी आपण पाहतोय अहमदनगरमध्ये. मी तर किती भाग्यवान आहे माझ्या विरोधात मोदी साहेब येतात म्हणलो आयला काय आपली पण आहे ना काहीतरी आहे राव असं वाटायला मला. पण एका मास्तरच्या पोराच्या विरोधात प्रचाराला मोदी साहेब, योगी साहेब, गडकरी साहेब, राज्याचे सगळे मुख्यमंत्री, राज्याचं निम्म मंत्रिमंडळ आपल्या विरोधात प्रचारला येतं म्हणलं आहे का नाही, म्हणजे गरिबांची ताकद आहे का नाही काहीतरी. मध्ये आदरणीय प्रधानमंत्री येत असतात, वरिष्ठ नेते येत असतात, त्यातून लोकांच्या समाजासमोर शासनाची भूमिका काय आहे, भविष्य काय आहे, उद्या काय देशाच्या भविष्याची निवडणूक आहे, आज अमोल कुलेकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी, त्यांचे नेते पवार साहेब आहेत त्यांच्याकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी, आदरणीय मोदी साहेबांच्यावर टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणता अजेंडा आहे. त्यामुळे नेते मंडळी दर काही नवीन निवडणूक नाही आहे, दर निवडणुकीत मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, प्रधानमंत्री येतात, लोक शिक्षण होतं, लोकांना देशाच्या प्रती त्यांचं धोरण काय राहणार आहे ती भूमिका समजते. मग अमोल कोल्यांना त्यांच्या नाटकातून बाहेर यायला वेळ काढला पाहिजे हे सगळं समजून घ्या.